विशेष करून म्हणजे फाटल्या पहिले मी 29 तारखेर ॲज अ सभापती म्हणून स्पीकर म्हणून जसं जबाबदारी घेतून एक वर्ष पुराय जाते आणि हे एक वर्ष पुराय जात असतानाच गोयचे सरकारचे मंत्री मुख्यमंत्री आणि एक वर्षात म्हाका विधानसभेत आणि विधानसभेच्या भायर भरपूर सहकार दिले म्हणून त्यांचे हांव आभार व्यक्त करता आणि विशेष करून काणकोण मतदारसंघाच्या डेव्हलपमेंटा संदर्भात खूप मोठे सहकार्य सरकारान सरकारच्या मंत्र्यांनी केले असा आणि ते मागीर दिसा संबंध काणकोणच्या आणि काणकोणच्या भायल्या लोकांसमोर आमचे वेल्युशर असा त्यांच्या समोर येणे गरजे असा म्हणजे काणकोण मतदारसंघ हो एक दुर्गम मतदारसंघ असल्या कारणान या मतदारसंघाचो विकासा संदर्भात काणकोण मतदारसंघाची जनता ज्या अपेक्षेन म्हाका निवडून दिले आणि ती अपेक्षा पुराय करप ही माझी जबाबदारी आशिली हांव आणि म्हजे कांय सांगाती या सगळ्याच्या हाणें की ज्या स्पिडीन आम्ही फुडें वचपाक शकले ज्या स्पिडीन आमकां सहकार्य सगळ्या मंत्र्यांनी केलें आणि त्यामुळे हांव तांचे आभार व्यक्त करतां कारण त्या दृश्टिकोनांतल्यान उदाहरणांत आमकां तीन गजालींचे आमी स्टेट करता म्हणजे आजी अन्न वस्त्र निवारा म्हणटासना म्हणजे बेजीक जे आसा लायट उदक रस्ते ह्या तीन हाजेर चड फोकस आसा म्हणजे त्यो बेजीक निड्स आमी दिवपाक जाय आणि त्या दृश्टिकोनाचे आमी जे प्रयत्न केले ताका आमी आमकां भरपूर मोठ्या प्रमाणात सक्सेस मेळ्ळें आणि त्या दृश्टिकोनान ते तुमकां हांव तुमच्या समोर दवरतां उदाहरणार्थ जर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा संदर्भात जर विचार केले जायत पॉवर मिनिस्टर आमचे सुदीन ढवळीकर आणि आमकां भरपूर सहकार्य केले म्हणजे साधारणशे एक हांव मंत्री असताना त्या कालखंडाक म्हणजे जो ट्रायबल बेल्ट असा त्या ट्रायबल बेल्टाक अंडरग्राउंड केबलिंग म्हणजे 11 केव्ही केबल जो असा तो घालपाक आमकां सक्सेस मेळ्ळे साधारणशे त्या वेळाचेर आम्ही 64 crores ह्या प्रोजेक्टा खातीर म्हणजे गांवडोळी खोतीगांव आणि शिस्त ह्या तीन भागांक खर्च केल्ले आणि ताजे रिलीफ जे आसा ताजी खूप मोठ्या प्रमाणात जे आसा न्ही जदुळाचेर तक्ते वादळा सारखे जेन्ना वादळ आयले त्या वेळाचेर काणकोण भागांत केन्ना खंयचोच आमकां डॅमेज जावन म्हणजे एक दीस दोन दीस लायट नजर अशें केन्ना जावंक ना म्हणजे ही हाची जाणीव ही हे काम लोकांनी पळयल्लें आणि त्यामुळे लोकांची अपेक्षा आज आमी परत एकदां पावरांक येतकच आमदार जातकच की काणकोणचो इलेक्ट्रिसिटीचो विशय सोपोवप हो विशय आशिल्लो आणि त्या दृश्टिकोनात आम्ही मेजर तीन स्टेप्स घेतले म्हणजे प्रामुख्यान पैंगीण आणि लोलीं ह्या भागांतले जो 11 केव्ही केबल घालपाचे काम आमचे पेंडींग आशिल्ले की ते आमकां सँक्शन मेळ्ळें आसा ताजे खातीर 38 crore rupees आमकां सँक्शन मेळ्ळें त्यानंतर आमचे मेजर म्हणटा ते आगोन म्हणजे ट्युरिजम बेल्ट आसा ट्युरिजम बेल्ट आगोन पासून खोल पर्यंत जे आसा ती परत अंडरग्राउंड 11 KV केबल घालपा खातीर आमकां 68 crores सँक्शन जाले मागीर मध्यंतरीचो आमचो एक सदांच आमकां त्रास जातालो तो आसा न्ही कुंकळी टू काणकोण पर्यंत जो आसा न्ही तो मदलो स्क्वेअर आसा न्ही तो 33 KV जो केबल आशिल्लो की तो अंडरग्राउंड घालपा खातीर आमकां 44 crore rupees आमकां सँक्शन जाले आणि त्यानंतर विशेष करून आजी म्हणजे खोतीगांव सारखो जो खोतीगांव पंचायतीचो केरी जो भाग आसा ह्या भागांतली म्हणजे तो जंगल एरियेक फॉरेस्ट एरियेक आसा त्यामुळे आजही तांकां लायट नाशिल्ली त्या खातीर विशेष प्रयत्न करून आमी सगळ्यांनी आमकां 4 crore ह्या प्रोजेक्टा खातीर सँक्शन जाले ऑल टुगेदर आमकां ह्या एक वर्साच्या कालखंडांत 199 crore rupees की काणकोणांत इलेक्ट्रिसिटी खातीर सँक्शन जावन कांय आमी कामांय सुरू जाल्ले आसा दुसरें अत्यंत म्हत्वाचें म्हणजे अनेक जाण प्रश्न पडटालो म्हणजे तुमकांय प्रश्न पडटाले हांव परत परत दिल्ली कित्याक वता होय प्रश्न पडटालो ताजे रिजल्ट्स जे आसा न्ही की सादारण आमी काणकोण भाग पळयले जायत न्ही जो हायवे जो बेल्ट आसा न्ही सगळ्यांचो आमकां लागता तो सादारण जो कुंकळी पासून ते पोळ्यां पर्यंत हो जो भाग आसा तो जितले बेगीन जावचो ही आमची अपेक्षा आसा काणकोणकरांची अपेक्षा आसा सगळ्या लोकांनी म्हणजे फाटल्या 2 वर्सां तर खूप मोठ्या प्रमाणात एक्सिडेंट जायत आसता आणि त्यामुळे जे प्रयत्न आमी करताले की तांकां आमकां 100% यश आयले मग एक गजाल 2-3 गजाली आमकां म्हणजे पयली फेजीन ज्यो आमकां सँक्शन हे जाल्यो क्लियर जाल्यो
म्हणजे जर हायवे जर करतलो जाल्यार ज्यो प्रायवेट लँड आसा त्यो लँड एक्विजिशन करपा खातीर आमकां पयली फेजींग आसा न्ही की जे पयशे आमकां सँक्शन जाले तातूंत 76 crore पयलीं आले आनी त्यानंतर 75 crore म्हणजे 75 crore बाळी बेनोडे टू काणकोण पर्यंत आनी त्यानंतर मध्य जो आमचो माशें टू पोळें पर्यंत जो आसा ताजे खातीर 76 crore म्हणजे सँक्शन जाले आनी त्याच बरोबर मदलो जो एक कलवर्ट म्हणजे घोडेवाळ ह्या भागांत तो ताजे खातीर 54 crore आमचे सँक्शन जाले आनी त्याच बरोबर सदांचो आमकां एक्सटेंड जाय जाय आसले म्हणजे आज जर एक हायवे संदर्भात आमी काम जर एक प्रायोरिटीन जर वतले किंवा एक दोन तीन जे हॉलतां ती काडपाक जाय किंवा रस्तो रस्ते वायडनींग करपाक जाय ह्या खातीर प्रायोरिटीन आमी पयर आमी जवळ जवळ 5 crore सँक्शन आमकां मेळिल्लें आसा आनी ह्या अशा तरेन म्हणजे जो ज्या विशयाक गती मेळपाक जाय म्हणजे लँड एक्विजिशन करपा संदर्भात सँक्शन त्यानंतर फॉरेस्ट लँड आसा ती डायवर्ट करपा संदर्भात म्हणजे करमल घाट असो जाय न्ही तो लँड डायवर्ट करपाक पडटलो ह्या विशय आमचे सोंपलेले आसा आनी ऑल टुगेदर आमकां 158 crore जे आसा न्ही सेंट्रल हायवे हातूंत आमकां सँक्शन जाल्लें आसा त्यामुळे एक थकाय आमकां म्हणजे हो रस्तो जातलो बेगीन जातलो किंवा त्या रस्त्याचें काम सुरू जातलें अशा प्रकारची आशा काणकोणकरांक निर्माण जाल्ली आसा आनी त्यामुळे ही परत परत म्हणजे आमचे रोड एंड सर्फेस मिनिस्टर जे आसा नितीन गडकरी हांच्या कडेन परत परत मेळप चर्चा करप तांच्या ऑफिसान वचप आनी त्यामुळे आमकां अशे तरेचे रिजल्ट आमकां मेळिल्ले आसा त्या कामाक आमचे PW मिनिस्टर निलेश काब्राल तशेंच आमचे मुख्यमंत्री आनी आमकां वेगवेगळे सहकार्य केल्ले म्हणून ही गोश्टी आमकां जावपाक शकली आसा.